नागपुरात होणाऱ्या T20 सामन्यासाठी नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्साह आहे, तर तिकिटे सोल्ड आउट होताच सोशल मीडियावर तिकीट उपलब्ध असून संपर्क साधा असे मेसेज व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे आणि ब्लॅकमध्ये तिकिटे विकल्या जात आहे. परंतु पोलिसांनी देखील यावर कारवाई करत VCS स्टेडियम येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केला आहे. तर कोणी ब्लॅकमध्ये तिकीट विकताना आढळून आल्यास कडक कारवाई होण्याचा इशारा अमितेश कुमार यांनी दिला आहे. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान 23 सप्टेंबर रोजी नागपुरात होणाऱ्या T20 सामन्यासाठी नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तब्बल 3 वर्षांच्या दीर्घकाळानंतर आंतरराष्ट्रीय T20 सामना खेळला जाणार आहे. हा सामना बघण्यासाठी नागपूरच नव्हे तर विदर्भातील क्रिकेटप्रेमी आणि मध्य प्रदेश छत्तीसगड येथील क्रिकेटप्रेमींनी तिकीट मिळवण्यासाठी योजना आखली आहे. मात्र रविवारी सुरू झालेली ऑनलाईन तिकीट विक्री अवघ्या काही मिनिटातच सर्व तिकिटे सोल्ड आउट झाली. दुसरीकडे तिकिटे सोल्ड आउट होताच सोशल मीडियावर तिकीट उपलब्ध असून संपर्क साधा असे मेसेज व्हायरल होण्यास सुरुवात झाली. यामध्ये 25-26 दरात तिकिटांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच 500 रुपयांच्या तिकिटांपासून तर महागडे तिकिटही या ब्लॅकमध्ये विक्री करणाऱ्यांकडे उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असल्याने तिकीट विक्रीची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील बंदोबस्त वाढवत स्टेडियम समोर पाळत ठेवली आहे आणि सोशल मीडियावर देखील त्यांची कडक पेट्रोलिंग सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. ते विकत असल्याबद्दलची काही बातमी, काही माहिती, काही विषय समोर आला होता, परंतु सोशल मीडियावर आमचे अत्यंत कडक पेट्रोलिंग सुरू आहे आणि काही काही एका दोन प्रकरणात जे अशा प्रकारचे दिसत होता की लोक तिकीटचे ब्लॅक करत आहेत ते ॲक्च्युली प्रँक असल्याचे शेवटी निष्पन्न झाला. VCA स्टेडियमला, सिव्हिल लाईन्सला, जिथे फिजिकल तिकीट्सचे वाटप परवापासून सुरू आहे, तिथे आमचे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे. डिकॉयज आहे, प्लेन क्लोथ्सचे लोक वॉचवर आहे. अशा कोणत्याही प्रकारची ब्लॅक होत असल्याचे आत्तापर्यंत निष्पन्न झालेली नाही. आत्ता जर अशा झाला तर नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल.